आमच्यावर खोक्यांचा आरोप करता आणि 50 कोटी मागता, तुम्हीच महाराष्ट्राचे महागद्दार. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. औरंगजेबाचं स्टेटस ठेवण्याचा पुळका हा योगायोग नाही तर प्रयोग, फडणवीसांचा गंभीर आरोप. तर स्टेटस ठेवल्यास अडचण काय, प्रकाश आंबेडकरांचा सवाल. बारसूतील आंदोलकांना बंगळुरूतून फंडिंग, फडणवीसांचा गंभीर आरोप. ठाकरेंना पाकिस्तानातून किती खोके आले, नितेश राणेंचा घणाघात. तर तुमचा जवानांवर विश्वास नाही का, ठाकरेंचा पलटवार. शिवसेना उबाठा हा पक्ष अस्तित्वाचाच नाही, विधानसभेत आशिष शेलारांचं विधान. तर मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, भास्कर जाधव आक्रमक. राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, अपिलावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत शिक्षेला स्थगिती. सत्य कधी ना कधी समोर येतच, राहुल गांधींची प्रतिक्रिया. एकतीस ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला इंडिया आघाडीची मुंबईत बैठक, महाविकास आघाडीकडे नियोजनाची जबाबदारी. सात वर्षीय चिमुरडीची बलात्कार करून हत्या, जळगाव जिल्ह्यातल्या गोंडगावमधली घटनेनं खळबळ. तर आरोपीला फाशी द्या, पीडितेच्या आईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. ठाण्यातील एनसीसी विद्यार्थ्यांना मारहाणीचे विधानसभेत पडसाद, विजय वडेट्टीवारांची कारवाईची मागणी. तर अजित पवारांचं कठोर कारवाईचं आश्वासन. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एडलवाईज कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, नेहा देसाईंची कंपनीविरोधात पोलिसात तक्रार. आणि नाधो महानोर आणि नितीन देसाईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, कर्जतमधील एनडी स्टुडिओ देसाईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. तर जळगावमधल्या पळसखेड्यात महानोर अनंतात विलीन.